नगर कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर गायमुखवाडी येथे कांद्याने भरलेला पिकअप ट्रक आणि अहमदनगर येथील विद्यालयाच्या शैक्षणिक सहल घेऊन चाललेल्या बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सु, शिक्षकांसह सु, सुमारे तीस विद्यार्थी जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली अपघात एवढा भीषण होता की पिकअप पूर्ण बसखाली गेली होती तसेच दोन्ही वाहनांनी पेट घेतला होता मृतांची नावे समजू शकली नाहीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर येथील सावेडी येथील ब्रॉन बॉक्सो विद्यालयाचे नववी दहावी अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी शैक्षणिक सलीला खासगी ट्रॅव्हल्सद्वारे नगर कल्याण मार्गाद्वारे जात होते ही बस पिंपरी पेंडार येथील गायमुखवाडी येथे आली असता समोरून कांद्याने भरून येणारा भरधाव पिकअप ह्या बसला येऊन धडकला